आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनवर आरोप केलेले आहेत आणि 600 ते 700 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करण्याची विनंती केली. त्याच संदर्भामध्ये मला आपल्याशी बोलायचं होतं. मला त्यांना विनंती करायची आहे की अजून एक पत्र त्यांनी नरेंद्र मोदींना लिहिलं पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांना लिहिलं पाहिजे. ते म्हणजे 100 कोटी रुपयाची वसुली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये कोणी घेतलं? 100 कोटी रुपयाचं वसुलीचाच फक्त त्याच्याकडे कार्यक्रम दिला नाही तर आज जगात ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं देशाचं नाव उद्योगपती म्हणून मोठं केलं त्या अंबानींच्या घराखाली जिलेटिनचे बॉम्ब कुणी ठेवायला सांगितले त्याचं देखील चौकशीचं पत्र दिलं पाहिजे. कोविडमध्ये ज्या कोविडच्या शेड झाल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो देखील उकरून काढला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे देखील त्यांनी पत्र दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी भ्रष्टाचाराची परिसीमा आहे ती म्हणजे जी खिचडी आपण करोनाच्या रुग्णांना देत होतो त्या करोनाच्या रुग्णांना देणाऱ्या खिचडीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो कुणी केला, त्याच्यामध्ये कोण होते त्याचं देखील चौकशीचं नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिलं पाहिजे. आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर जे नाहक आरोप केले गेलेले आहेत त्या फाउंडेशनची त्यांनी माहिती घेतली पाहिजे. धर्मादायकडनं त्यांना कायमस्वरूपी त्याची तपासणी असते. जवळजवळ 25,000 रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे. 5,000 लहान मुलांच्या छिद्र असलेल्या हृदयाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. 100 ॲम्ब्युलन्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. जर श्रीकांत शिंदे फाउंडेशन एवढं विधायक काम करत असेल तर फक्त त्यांचं आडनाव शिंदे आहे आणि ते मुख्यमंत्री मोदींचे चिरंजीव आहेत या आकसापोटी जो पोटसूळ उठलेला आहे त्यांनी मी सांगितलेल्या सगळ्या प्रकरणाची पत्रं देखील नरेंद्र मोदी साहेबांनी लिहिली पाहिजेत. आणि त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा बाळराजे असा उल्लेख केलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून ते भ्रष्टाचार करत असल्याचं मी ठामपणानं सांगतो, ठामपणानं आणि विश्वासपूर्वक सांगतो महाराष्ट्रातल्या जनतेला. मी जवळजवळ उद्योगमंत्री होऊन आता 18-19 महिने झाले. मुख्यमंत्री सोडाच, मुख्यमंत्री कार्यालय सोडा, पण उद्योग विभागातलं एखादं प्लॉटचं काम करा असं सांगणारा फोन देखील डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मला आलेला नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जरी असले तरी ते दुसऱ्याच्या खात्यामध्ये किंवा दुसऱ्याच्या विभागामध्ये हस्तक्षेप करत नाहीत हे त्यांनी 2 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे. परंतु MSRDC आणि नगरविकास खात्यामध्ये कोण हस्तक्षेप मागच्या 2.5 वर्षामध्ये करत होतं हे देखील त्यांनी उद्या जाहीर केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी तर सक्रियपणानं काम करावं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय ताईंनी ऑलरेडी घेतलेला होता. परंतु त्याचं नियोजन कसं असावं, पूर्ण मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि त्या मेळाव्याची सुरुवात 18 तारखेला इथूनच होणार आहे तर त्या मेळाव्याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे. मला असं वाटतं की आता ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कामानं उत्तर देणार आहोत. त्याच्यामुळं ताईंनी पहिली घेतलेली पत्रकार परिषद आणि आता मी घेतलेली पत्रकार परिषद या दोन्ही पत्रकार परिषद ह्या आम्ही संमतीनं घेतलेल्या आहेत. कुठेही बैठकीमध्ये आमची काही वेगळी चर्चा झालेली नाही. ते देखील किंतु परंतु आपल्या मनामध्ये नको. कुठच्याही सूत्रांकडे तुम्ही आता काय माहिती घेऊ नका, कुठं जाऊ नका, आम्ही तिघेही इथंच आहोत. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. फार मोठ्या मताधिक्यानं राजश्री ताईंना निवडून आणण्याचा संकल्प हा भावना ताईंनी केलेला आहे.